असताना पहिल्या टप्प्यात वृद्ध, दुसऱ्या टप्प्यात तरुण, तर तिसऱ्या टप्प्यात बालक, हे सगळं घडत असताना कोरोना बाधितांना होणारी म्युकर मायकोसिसची लागण हा सर्व भयंकर प्रकार आहे, सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणून की काय, आंध्र प्रदेश सरकारने या सर्व बाबींचे इलाज मोफत होणार असल्याची जाहीर केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कोरोना आणि संबंधित आजारांवरील इलाज मोफत व्हावा ही मागणी जोर धरताना दिसत आहे. याच मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष केंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर, रामलिंग कल्याणी, संजू यादव, गणेश यादव यांची उपस्थिती होती. न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी संतोष सोनवणे, लातूर. जगामध्ये कोरोना या महामारीने जो थैमान घातला त्याबाबत काही आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात या दृष्टीनं आज आम्ही युवा महाराष्ट्र सेना लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना एक निवेदन देण्यात येत आहे. या निवेदनाची पत्र आपले लातूरचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा सादर करण्यात येत आहे की या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यामध्ये राज्यातल्या सबंध खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना या रोगावर विनामूल्य उपचार करावा अशी या निवेदनाद्वारे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करण्यात येत आहे. आणि त्या दृष्टीनं या महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आपले लातूरचे जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही या संघटनेच्या वतीनं निवेदन सादर करीत आहोत. न्यूज महाराष्ट्र टुडे.